गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग दुसरा विषय मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 66 वर बघा, काय फुगे आले, ही काय कविता आहे। वर आकाशात तुम्हाला फुग्याचं चित्र दिसत आहे, ऐका ना, म्हणून लहान मुलं काय म्हणतात, फुगे आले, म्हणून कवितेचं नाव काय, फुगे आले। मग या कवितेमध्ये तुम्हाला शब्दार्थ जे आले आहे, कोणत्याही कठीण शब्दार्थ, झुंज म्हणजे लढाई सामना, पार करणे म्हणजे ओलांडून पुढे जाणे, आणि मुक्का म्हणजे वस्तीला राहणे, वार म्हणजे दिवस, फक्त म्हणजे फुटण्याचा आवाज। तर अशा प्रकारे ह्या कवितेमध्ये आलेले कठीण शब्दाचे अर्थ मी फळाव लिहून दिलेले आहेत। आता आपण पाहू ह्या पंचीचा फुग्यारे, या फुग्यारे या कवितेची आपण योग्य चाल पाहूया, आणि मी सर्वप्रथम मी म्हणून दाखवतो, नंतर तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्हाला काय करायचा, ही कविता काय करायची, व्हिडिओ बघून तुम्हाला योग्य चालू म्हणायची आहे, आणि पाठांतर सुद्धा करायचे आहे। ऐकूया गाऊया, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, गेला जर का उंच फार, चंद्राच्या घरी मुक्काम, जोडून दे टेलिफोनची तार, रोजची रात्र गप्पांचा वार, मी मने हलाव हलाव, तिथून उत्तर काय हो राव, खरच ना पण तू वर जाणार, की मधल्या मध्ये फट्ट म्हणणार। तर अशा प्रकारची ह्या कवितेची योग्य चाल आहे, आणि तुम्ही व्हिडिओ बघून काय करायचे, पाठांतर योग्य चाली म्हणायची, आणि पाठांतर सुद्धा करायचे। आता त्या कवितेचा आपण काय भावार्थ समजूया, प्रत्येक कवितेचा आपण भावार्थ समजून घेऊ। तर या कवितेचे कवयित्री आहे वसुधा पाटील। तर पहिल्या कडव्याचा आपण भावार्थ पाहूया, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांची गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती। तर सर्वप्रथम आपण काय करू, या कवितेचा काय मध्यवर्तीची कल्पना ती पाहूया। फुगा फुगतो, तरंगत वर जातो, कवितेत मुले त्याला म्हणतात ताऱ्यांशी खोखोचा खेळ, चंद्राच्या घरी रा, तिथून आमच्याशी टेलिफोन वर बोल, खरेच तू जाशील की मध्येच फुटशील, अशा प्रकारे फुग्यावर मजेशीर कल्पना या कवितेत कवीने केलेली आहे। आता कशा प्रकारे कल्पना केली आहे ती आपण या कवितेतून पाहूया। फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी कशील किती, वाऱ्याशी झुंज येशील किती। कवित्री काय म्हणते, एकदा एक मुलगा फुगा फुगून वर जाऊ लागला, तेव्हा त्या फुग्याला एक मुलगा म्हणतो, अरे फुग्या तू किती फुगशील, उंच आभाळी किती जाशील, तू पक्ष्यांची गोष्टी करशील का, मग वाऱ्याशी झुंज घेशील का, आणि ढगांच्या पुढे निघून जाशील का, तारकांशी खो खो खेळशील का, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, गेला जर का उंच पार, चंद्राच्या घरी मुक्काम मार, जोडून दे टेलिफोनची तार, फुग्या तू उंचच उंच गेलास तर चंद्राच्या घरी राहा, तिथून इथे टेलिफोनची तार जोड, मग आपण रोजच काय करू, रात्री गप्पा मारूया फोनवर, मी खालून हॅलो हॅलो म्हणे, तू तिथून उत्तर दे की काय काय राव, कसे का आ, रोजच रात्री गप्प्यांचा वार, मी म्हणे हलाव हलाव, तिथून उत्तर काय हो राव, खरंच ना पाहून तू वर जाणार की मधल्या मध्ये फट्ट म्हणणार, हा तर मग काय, फुग्या तू खरोखर उंच गेला असता चंद्राच्या घरी राह, तिथून इथे टेलिफोनची तार जोड, मग आपण रोजच रात्री काय करू, गप्पा मारू, असे कवयित्री म्हणतात, कल्पना करतात, आणि मी खालून हरवलो म्हणे, आणि तू तिथून उत्तर दे की काय काय राव, कसे का आला, पण तू खरेच वर जाणार आहे की मध्येच फट्ट निश्चित काय फुटणार आहे। अशा प्रकारे या कवितेचा काय होता, भावार्थ होता। विद्यार्थी मित्रांनो, पान 67 वर पहा, वर्ग काय म्हणजे कोणते लिही, सांग
आणि पाठवली अशा प्रकारचे जे प्रश्नाचे उत्तर आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप पाठवणार आहे. ते तुम्ही काय करायचं आहे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या मराठीच्या वहीवर लिहायचे आहे, त्या पानाचे फोटो काढून वर्ग दुसरीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचे. धन्यवाद.